नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मिशिक यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 2 सप्टेंबर आणि आज आहे पोळा। तर पोळ्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे पावसाचे जे आहे कालपासून राज्यामध्ये पावसाचा जोर जे आपला या ठिकाणी खूप या ठिकाणी वाढलेला आहे आणि राज्यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि काही भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण या ठिकाणी झालेली आहे। आणि आजसुद्धा आपल्याला सकाळपासूनच राज्यामध्ये पावसाचे जे आहे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता जे आहे आज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला कोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता जी आहे पाहायला मिळणार आहे व आज पुढील काही तासामध्ये राज्यातील काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर कोणते आहे ते जिल्हे तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये। तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे आता सध्या आज दुपारनंतर आपल्याला जे आहे नगर जिल्ह्यामधील जे आहे श्रीरामपूर, कोपरगाव आणि वायजापूर, गंगापूर या भागामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता थोडीफार अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे दुपारनंतर। तसेच राहुरी, घोडेगाव या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आज दुपारनंतर ते रात्री दरम्यान। तर यामध्ये बीड भागामधील बीड, परोडा, जामखेड तसेच आष्टी, गेवराई तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मिरजगाव या भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो आज जे आहे दुपारनंतर ते रात्री दरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल। तसेच माजलगाव, परभणी या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान। तर शेतकरी मित्रांनो, तसेच जालना भागामध्ये सुद्धा जे आपला जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल। जालना, लोणार, जितूर, हिंगोली तसेच छत्रपती संभाजीनगर, पैठण। परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, आज दुपारनंतर जे आहे आपल्याला आज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान नगर जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये जे आपला नगर जिल्हा आणि बीड जिल्ह्यामधील जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये जे आपल्याला आज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान धक म्हणजे जोरदार ते अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर जो शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस जे आपला असाच जे आहे बीड जिल्ह्याकडून नगर जिल्ह्याकडे जाणार आहे आणि नगर जिल्ह्याकडून जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता असाच जे आहे नाशिक जिल्ह्याकडे जाणार आहे हा पाऊस आज दुपारनंतर ते रात्री दरम्यान। तर हा दुपारनंतर नगर जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळेल। तर काही भागामध्ये अतिवृष्टी शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील आपल्याला जे आहे नाशिक, नंदुरबार तसेच धुळे, जळगाव, परोडा आणि जे आहे या भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आज दुपारनंतर आणि तसेच पुढील काही तासामध्ये। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे आजच्याला जे आहे पावसाचा जोर कमी राहणार आहे। विदर्भातील जो भाग आहे नांदेड जिल्ह्यापासून जो भाग आहे नांदेड तो नगर, नागपूर जिल्हा, अकोला जिल्हा आणि अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जे आपला फक्त पावसाचा रिमझिम पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल सततधार। या भागामध्ये काय पावसाचा जोर जास्त राहणार नाही। हा पाऊस आपल्याला जे आहे आज दुपारनंतर जो पाऊस पडणार आहे दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान तो पाऊस फक्त जे आहे परभणी जिल्ह्यापासून राहील। परभणी जिल्ह्यापासून तो जो आहे या ठिकाणी लातूरकडेसुद्धा पाऊस राहणार नाही। लातूर जिल्ह्याकडेसुद्धा पाऊस आपल्याला जे आहे आज दुपारनंतर पाहायला मिळणार नाही। हा पाऊस परभणी जिल्ह्यापासून माजलगाव, बीड तसेच जे आहे आष्टी, कडा आणि अहमदनगर तसेच वायजापूर, श्रीरामपूर आणि कोपरगाव आणि नाशिक हा असाच जे आहे पुढं सरकत या नाशिककडे जाणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे हा पाऊस या ठिकाणी आपला या हा जो भाग आहे या भागामध्येच आपल्याला जे आहे आजच्याला जे आहे दुपारनंतर ते रात्रीदरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपण या ठिकाणी हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आत्ताच आता आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची जोरदार हजेरी आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आता जे आहे मुंबई आणि पुणे भागामध्ये पुण्याचा जो भाग आहे नगरसाहीचा जुन्नर तो या नगरसाहीचा जो भाग आहे त्या भागामध्येच आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार पाहायला मिळणार आहे आणि जो मुंबईकडचा जो भाग आहे पुण्यासाईडचा त्या भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील। नगरसाहीचा जो भाग आहे त्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, कोकण भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल पण कोकण भागामध्ये थोडाफार म्हणजे रिमझिम पाऊस आपल्याला राहणार आहे। कोकण भाग विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील
फक्त आज दुपारनंतर ते रात्री दरम्यान सर्वात जास्त पाऊस आपल्याला जे आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल। तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला जे आहे आजच्याला चांगला पाऊस पडणार आहे, जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल आज छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा। तर आता शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहू पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाचं। तर पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये कोणते आहे, सोलापूर जिल्हा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, धाराशिव तसेच लातूर सातारा या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाचा जोर आज दुपारनंतर कमी होईल। आता सध्या जे आपल्या या ठिकाणी सोलापूर भागामध्ये सध्या पाऊस आपल्याला पाहायला मिळत असेल, परंतु पुढील काही तासामध्ये या भागामध्ये पावसाचा जोर एकदम कमी होणार आहे, या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही। हा जो पाऊस आहे आज दुपारनंतर ते रात्री दरम्यान हा पाऊस आहे परभणी जिल्ह्यापासून माजलगाव तसेच बीड आष्टी तसंच अहमदनगर श्रीरामपूर कोपरगाव नाशिक आणि या भागाकडे जाणार आहे। असा जो भाग आहे या भागाकडून या ठिकाणी पाऊस आपल्याला सर्वात जास्त पाऊस या भागामध्ये आपल्याला आज रात्री पाऊस रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आज रात्रीच्याला जे आहे आपल्याला राज्यातील जो नंदुरबार उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान पाऊस पडेल आणि दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे नगर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता जास्त राहील। नगर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पावसाची जी शक्यता आहे ती दुपारनंतर जास्त राहील, दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जे आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता जास्त आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये फक्त आजच्या दिवसच राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे, उद्यापासून राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होईल। राज्यामध्ये आज फक्त मध्यरात्रीपर्यंतच पाऊस राहील, आज मध्यरात्रीनंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे, फक्त आज मध्यरात्रीपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे। आणि उद्याच्याला जे आपल्याला 3 तारखेला राज्यामध्ये फक्त सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे हवामान कोरडे राहील आणि दुपारनंतर जे आहे राज्यातील काही भागामध्ये भाग बदलत कुठेतरी आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल, काही जास्त पावसाची शक्यता उद्याच्याला राहणार नाही। फक्त आज जे आहे आज आहे पोळा आणि या पोळ्यानिमित्तच जे आहे आज राज्यामध्ये पावसाचा जोर जे आहे या ठिकाणी जास्त राहणार आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे आहे आज मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आज जे आहे तुमच्या भागामध्ये आज कसा पाऊस चालू आहे, कमी आहे का जास्त आहे, खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि तुमच्या भागामध्ये आज कमी पाऊस झाला की जास्त झाला खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, काल विदर्भातील जिल्ह्यामध्ये म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पूर परिस्थिती या ठिकाणी म्हणजे खूप या ठिकाणी पाणी साचले होते, असं या ठिकाणी पाऊस झालेला आहे। आणि काल आणि आज जे आहे त्या भागामध्ये आपल्याला थोडाफार कमी पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये। आज काही विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार नाही, फक्त थोडाफार कमी राहील पाऊस राहील त्या भागामध्ये, पण कमी राहील रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे आज जो पाऊस आहे आपल्याला जे आहे बीड जिल्ह्यामध्ये जास्त राहील, नगर जिल्ह्यामध्ये आज पाऊस जास्त राहणार आहे आणि तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये जे आहे पाऊस जास्त राहणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे आहे तालुक्यानुसार अंदाज या ठिकाणी सांगण्यात तालुकानुसार अंदाज सांगायचं म्हटलं तर खूप या ठिकाणी टाईम लागेल, त्यामुळे आपण जे आहे जिल्ह्यानुसार या ठिकाणी आपण अंदाज या ठिकाणी सांगत आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपलं जे आहे आज नाशिक नगर आणि बीड हे ते 3 जिल्हे आहेत, या 3 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस आपल्याला जे आहे आजच्याला पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका। तर धन्यवाद। तर शेतकरी मित्रांनो, जो आपण अंदाज सांगितलेला आहे राज्यामध्ये फक्त आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस राहणार आहे आणि उद्याच्याला काही राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही, पावसाची शक्यता फक्त उद्याच्याला दुपारनंतर काही भागामध्ये थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल, का उद्याच्याला पावसाची शक्यता राहणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।